रोज रोज टिफिनला काय द्यायचं असा प्रत्येक आईसाठी हा प्रश्न पडतो आणि जो टिफिन बनवलाय तो मुलांनी पूर्णपणे खाल्ला पाहिजे. पदार्थ जर दिसायला चांगला असेल तर तो मुलांना हमखास आवडतो. अशा पद्धतीने तुम्ही जर आलू पराठा बनवला तर मुलं याची चव विसरणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. एका बाऊलमध्ये आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि थोडं थोडं पाणी ॲड करून याची व्यवस्थित आपण कणिक भिजून घेणार आहोत. खूप घट्ट नाही, खूप पातळी म्हणून नाही घ्यायची. अशा पद्धतीने आपण कणिक व्यवस्थित भिजून घेतलेली आहे. थोडंसं तेल लावून एकदा व्यवस्थित मळून घ्यायची आणि झाकण ठेवून याला आपण 15 ते 20 मिनटं व्यवस्थित रेस्ट करून घेणार आहोत. म्हणजे कणिक व्यवस्थित भिजल्या जाईल. तोपर्यंत मी इथे 4 व्यवस्थित बटाटे उकडून घेतलेले आहेत. खिसणीच्या साहाय्याने आपण हे बटाटे व्यवस्थित खिसून घेणार आहोत. बटाट्याचं प्रमाण आपल्याला किती पराठे बनवायचे यानुसार तुम्ही कमी जास्त वापरू शकता. छोटे साईजचे मी इथे 4 बटाटे वापरलेले आहेत. व्यवस्थित खिसून घेणं गरजेचं आहे. बटाटे व्यवस्थित खिसून झालेत. आपण याच्यात आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण 1 चमचा वापरलेला आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा जिरे पूड, 1/2 चमचा धने पूड आणि 1/2 चमचा आपण इथे आमचूर पावडर वापरणार आहोत. त्याचबरोबर थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग आपण इथे वापरणार आहोत. आता आपण याच्यात भरपूर सारी कोथिंबीर वापरणार आहोत, बारीक कट करून घेतलेली. पराठा अजून पौष्टिक करण्यासाठी तुम्ही बारीक कट केलेला पालक किंवा मेथी वापरली तरी चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बटाटे उकडून घेतल्यानंतर ते पूर्णपणे थंड झालेले असावेत. असं जर नसेल तर बटाटे खूप लूज राहतात. आणि जर पीठ आपल्याला बटाट्याचं लूज वाटत असेल तर तुम्ही याच्यात 1/2 चमचे गव्हाचं पीठ वापरू शकतात किंवा 1 चमचा पोह्याचं पीठ वापरलं तरी चालेल. पराठ्यासाठी लागणारं आपलं सारांतर तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण याचे बॉल्स बनवून घेणार आहोत. म्हणजे पराठे करताना आपल्याला झटपट असे होतात. 1/5 इथे तयार झालेल्या आहेत. कणिकही आपली 20 मिनटं व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे. कणिक व्यवस्थित भिजली म्हणजे पराठे अगदी व्यवस्थित होतात. आता याच्यातला आपण जेवढा उंडा लागतोय तो काढून घेणार आहोत. बाकीचं पीठ आपण बाजूला ठेवून देऊ. उंडा आपण पिठामध्ये व्यवस्थित घोळून घेणार आहोत. अशा पद्धतीने याची व्यवस्थित पारी आपल्याला बनवून घ्यायची. व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकतात. अशा पद्धतीने पारीमध्ये आपण व्यवस्थित सारण ठेवून घेणार आहोत. थोडंसं पीठ वरच्या साईडने टाकून घ्यायचं गव्हाचं. बोटांना व्यवस्थित सारण चिकटला नाही पाहिजे म्हणून वरती आपण थोडंसं पीठ ॲड करून घेतलेलं आहे. आता याचा व्यवस्थित आपण उंडा बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने वरच्या साईडने पॅक करून घ्यायचा. जशी पुरणपोळीसाठी आपण उंडा बनवतो त्या पद्धतीने एक्स्ट्राचं पीठ आपण कट करून घेणार आहोत. आणि आता दोन्ही बाजूने आपण पिठामध्ये हे उंडा व्यवस्थित घोळून घेणार आहोत आणि याची व्यवस्थित आपण पराठा लाटून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने आपण बेलन पकडलं तरी व्यवस्थित पराठा लाटला जातो. अगदी हलक्या हाताने आपण व्यवस्थित पराठा लाटून घेणार आहोत. अधूनमधून थोडंसं पीठ याच्यावर ॲड करून घ्यायचं म्हणजे पराठा पोळपटाला किंवा बेलण्याला चिकटला नाही पाहिजे. आपला इथे पराठा व्यवस्थित लाटून तयार झालेला आहे, कुठेही फुटलेला नाही आहे. पराठा लाटत असतानाच आपण तवा गरम करायला ठेवला होता. तवा व्यवस्थित गरम झाला की आपण याच्यावर पराठा ॲड करून घेणार आहोत. अशा पद्धतीने याची खालची बाजू व्यवस्थित शेकल्या गेली की उलटण्याच्या साहाय्याने हा पलटी मारून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने आपल्याला पराठा खमंग आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. 1/2 चमचा आपण तूप घेतलेला आहे. याच्या साईडच्या बाजूने आपण व्यवस्थित सोडून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तुम्ही तूप किंवा बटर किंवा तेल वापरलं तरी चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे दोन्ही साईडने आपण व्यवस्थित पराठा भाजून घेणार आहोत. पाहू शकता अगदी टम असा फुगल्या गेलेला आहे. आलू पराठा बनवताना जे तुम्ही सारण बनवतात ते बटाटे व्यवस्थित खिसून घ्यायचे म्हणजे पराठा आपला परफेक्ट होतो. संध्याकाळी जर बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवले तर सकाळी तुम्ही पटकन असे पराठे बनवू देऊ शकतात. सकाळी घाई होणार नाही. सॉस बरोबर, दह्या बरोबर तुम्ही हे पराठे खाऊ शकतात किंवा तसेच बटर बरोबर खाल्ले, तुपा बरोबर खाल्ले तरी चालेल. खायला अप्रतिम लागतात.